नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी स्टडी रूममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला टॉपिक आहे इंट्रॉगेटिव्ह चेंज द कसं करायचं आपल्याला माहिती आहे इंट्रॉगेटिव्ह म्हणजेच यस्नो टाईपचा क्वेश्चन असू शकतो किंवा डब्ल्यू एच चा असू शकतो ठीक आहे तर आपण आज शिकणार आहोत एसनो टाईपचं चेंज कसं करायचं पॅसि व्हॉइसमध्ये करत असताना कशा प्रकारचे बदल आपल्याला करावे लागतात ह्या अगोदर वाक्यामध्ये बघितलेला आहे तरी परत एकदा बघूयात आपण डू किंवा डज ॲक्टिव्ह वॉईसमध्ये जर दिलेला असेल तर पॅसिवॉइस करत असताना आपल्याला ऑब्जेक्टनुसार ॲम किंवा इज किंवा आर घ्यायचंय प्लस व्हित्री तर घ्यायचंच आहे डीड जर घ्या डीड जर वाक्यामध्ये असेल ॲक्टिव्हच्या तर वॉच किंवा वेअर प्लस व्हित्री घ्यायचंय विफोर जर वाक्यामध्ये दिलेलं असेल तर बिंग प्लस व्हिती घ्यायचंय टू हॅव प्लस व्हित्री जर ॲक्टिव्हच्या वाक्यामध्ये असेल तर पॅसिवॉइसचं वर्ब जे आहे ते बिन प्लस व्हित्री घ्यायचे मॉडल ऑक्झिलरीज जर ॲक्टिव्हच्या वाक्यामध्ये असेल तर आपल्याला बी प्लस वितरी घ्यायचं आहे आता आपण एक्झाम्पल्स बघूयात येसनो टाईपचं पॅसि वॉईस करत असताना हे गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की ज्यावेळी आपण येसनो टाईपचं चेंज वॉइस करणार आहोत तर सब्जेक्ट आपल्याला एक्सचेंज करायचा ऑब्जेक्टसोबत तर एक्झाम्पल सुरू करूयात पहिले एक्झाम्पल आहे डू यू प्ले क्रिकेट क्वेश्चन मार्क ठीक आहे आता याला आपण नो टाईप न करता आपण सन्टेन्स पॅटर्न करूयात सन्टेन्स पॅटर्न करत असताना आपण डूला आतमध्ये ढकलूयात यू डू प्ले क्रिकेट पण डू प्ले अशी वाक्य रचना नसते आपण नॉर्मल वाक्य करूयात म्हणजे साधं वाक्य करूयात यू प्ले क्रिकेट अशी वाक्य रचना होईल आता या वाक्यात आपल्याला चेंज द वॉइस करायचं म्हणजे पॅसिव वॉइस करायचे आता व्हॉट प्ले तर क्रिकेट म्हणून क्रिकेटचा वापर करून आपण पॅसिव वॉइस करूयात hey, क्रिकेट इज प्लेड बाय यू हे पॅसिव व्हॉइस झालं परंतु हे साध्या वाक्याचं पॅसिव वाईस झालं आपल्याला यसनो टाईपच्या वाक्याचं पॅसिव वाईस करायचंय म्हणून म्हणजे या वाक्यामधील हेल्पिंग वर आपल्याला सुरुवातीला घ्यावं लागेल आणि सुरुवातीला क्वेश्चन मार्क द्यावा लागेल म्हणून फक्त आपल्याला काय करायचंय की इज सुरुवातीला घ्यायचे आणि रिमेनिंग वाक्य जसं असतं लिहायचंय ठीक आहे तर डू यू प्ले क्रिकेट क्वेश्चन मार्क या प्रश्नाचं पॅसिव वाईस होईल इज क्रिकेट प्लेड बाय यू आता ही खूप लेंदी प्रोसेस आहे शॉर्टकटमध्ये आपल्याला पॅसिवाइस कसं करायचं हे बघूयात आपण दुसऱ्या उदाहरणामध्ये दुसरं उदाहरण आहे डीड ही टेल यू क्वेश्चन मार्क आता या वाक्यामध्ये डीड आहे म्हणजे विटू घ्यावा लागणार आहे टेल विटू घ्यावा लागणार आहे टेल ह्या ठिकाणी व्हर्ब आहे म्हणजे आपल्याला टोल्ड घ्यावा लागेल आपल्याला माहिती आहे की विटूमध्ये आपण ऑब्जेक्टनुसार वॉच किंवा वेअर घेतो आता या ठिकाणी ऑब्जेक्ट कुठला आहे तर यू आहे ज्यावेळी आपण पॅसिवाइज करणार आहोत तर त्यावेळी यू नुसार आपल्याला हेल्पिंग वर्क घ्यायचं आहे पास्टमध्ये आपण यू सोबत वेअर घेतो म्हणून सुरुवातीलाच आपण वेर घेतलाय आणि त्यानंतर आपण ऑब्जेक्ट घेतलाय ऑब्जेक्ट यू घेतलाय त्यानंतर भित्री घेतलाय आणि बाय सब्जेक्ट घेतलेला आहे क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही जेणेकरून आपलं उत्तर चुकणार नाही आता आपण तिसरं वाक्य बघूयात दोन प्रकारे आपण हे वाक्य सोडवणार आहोत कारण की या वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट आहेत हुमनं प्रश्न विचारल्याच्या नंतर हिम भेटतं आणि व्हॉट गिव्हच्या उत्तर आपल्याला बुक्स भेटतं सुरुवातीला आपण बुक्सचा वापर करून उत्तर सोडवणार आहोत आता आपल्याला माहिती आहे वाक्याच्या सुरुवातीला डज आहे म्हणजे हे प्रेझेंट आहे कुठला तरी ठीक आहे आणि वाक्यामध्ये गिव दिलेला आहे म्हणजे हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे तर आपण बुक्सनुसार आपण प्रेझेंटमध्ये आर घेणार आहोत ते सुरुवातीलाच लिहूयात आर बुक्स गिवन टू हिम बाय राम क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला एसनो टाईपचं वॉइस करता येईल आता हिमचा वापर करून जर आपण वॉइस केलं तर कसं होईल बघा हिमनुसार आपल्याला प्रेझेंट टेन्समध्ये ही घ्यावं लागणार आहे हिमऐवजी आपण ही घेत असतो ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये पॅसि वॉइसमध्ये तर ज्यावेळी आपल्याला पॅसिवाईज करायचं असतं त्यावेळी आपण वित्री घेत असतो म्हणून वित्री पण घ्यावा लागेल आणि रिमेनिंग वाक्य तसंच घ्यावं लागेल आणि क्वेश्चन मार्क द्यावं लागेल म्हणून ह्या वाक्याचं उत्तर होईल की इज ही गिवन बुक्स बाय राम क्वेश्चन मार्क पाचवं उदाहरण बघूयात आपण हॅज ही इन्व्हायटेड यू क्वेश्चन मार्क आता वाक्याचं ॲनालिसिस करूयात आपण या वाक्यामध्ये हॅज प्लस व्हित्री दिसतंय म्हणजे हे प्रेझेंट परफेक्टचं वाक्य आहे ठीक आहे तर आपण प्रेझेंट परफेक्टचं म्हणजेच हॅच प्लस फित्रीचं पॅसिवॉइस करत असताना टू हॅवचं रूप घेत असतो अकॉर्डिंग टू ऑब्जेक्ट प्लस बीन प्लस फित्री घेत असतो तर आपण या वाक्यामध्ये बघूयात की ऑब्जेक्ट कुठला आहे तर हुम इन्व्हायटेड तर उत्तर मिळेल आपल्याला यू तर आपल्याला यू सुरुवातीला आहे परंतु हे यस्नो टाईपचं पॅसिव असल्यामुळे आपल्याला सुरुवातीला हेल्पिंग वर्क घ्यावं लागेल यू नुसार आपल्याला हेल्पिंग वर्क घ्यावं लागेल हॅव म्हणून हे वाक्य असं होईल हॅव यू बीन इन्व्हायटेड बाय हिम क्वेश्चन मार्क ठीक आहे तर आपण बघितलेलं आहे की या वाक्यामध्ये इन्व्हायटेडच्या ऐवजी आपल्याला बिन इन्व्हाइटेड घ्यावं लागलेलं आहे म्हणून वाक्य बरोबर आलेलं आहे या अगोदरच्या काही मिनिटांपूर्वी आपण बघितलं होतं की डू किंवा डज जर असेल तर एम इज आर प्लस थ्री घ्यायची आपल्याला डीड जर वाक्यामध्ये सुरुवातीला आलेला असेल तर वॉज आपली वेअर प्लस वितरी घ्यायचंय विफोर जर वाक्यामध्ये आलं तर बिंग प्लस वितरी घ्यायचंय टू ह्या प्लस व्हित्री आला असेल तर बिन प्लस वितरी घ्यायचंय मॉडल ऑकज्युलरीज असेल तर बी प्लस वितरी घ्यायची आपल्याला आता याचा वापर करून आपण सर्व वाक्य सोडूयात ठीक आहे वॉज ही शोईंग धेम आता या वाक्यामध्ये आय एन जी प्रत्यय आहे बरोबर आहे तर आय एन जी प्रत्यय कंटिन्यूअसचा असतो साठी आपण वाक्यामध्ये काय घेत असतो तर बी प्लस वित्री घेत असतो सॉरी बिंग प्लस वित्री घेत असतो आणि सब्जेक्ट ऑब्जेक्टनुसार आपल्याला वेअर घ्यावा लागणार आहे कारण की हे पाचचं वाक्य आहे वेअर दे बिंग शोन बाय हिम क्वेश्चन मार्क ठीक आहे अशा प्रकारे आपण ऐवजी बिंग प्लस वित्री घेतलेला आहे सातवं वाक्य बघूयात कॅन यू एक्सप्लेन धिस कन्सेप्ट क्वेश्चन मार्क आता या वाक्यामध्ये मॉडल ऑक आहेत मॉडल ऑक ज्वेलरी जशा तशी वापरायला आपल्याला वापरायचे माहिती आहे आणि पॅसिवाइज करत असताना बी प्लस भीती आपल्याला आहे या ठिकाणी धिस कन्सेप्ट हा ऑब्जेक्ट आहे धिस ऑब्जेक्टनुसार आपण कॅन आहे किंवा आपल्याला माहिती आहे की मॉडल ऑक जसं तशी घ्यावी लागते म्हणून सुरुवातीला आपण कॅन घेतलेला आहे त्यानंतर आपण ऑब्जेक्ट घेतले धिस कन्सेप्ट बी एक्सप्लेन आपल्याला मॉडल ऑक्झ्युलरीजमध्ये घ्यावंच लागतं बाय यू घेतलेलं आहे आपण आणि क्वेश्चन मार्क द्यायला विसरलेलो नाही आहेत म्हणून हे वाक्य बरोबर आहे आपलं आता आपण आठवं वाक्य बघूयात की आठव्या वाक्यामध्ये वूड यू ओपन द डोअर क्वेश्चन मार्क असं दिलेलं आहे आता या वाक्याची सुरुवात ओढणं झालेली आहे आणि या वाक्यामध्ये द डोअर हे ऑब्जेक्ट आहे म्हणून आपल्याला सुरुवात ओढणं करावी लागेल आणि द ओपन त्यानंतर लिहावं लागेल हे एक मॉडल ऑकज्वेलरीजचं उदाहरण असल्यामुळे आपल्याला बी प्लस वितरित घ्यावं लागेल म्हणून बी प्लस ओपन आपण घेतलेलं आहे आणि वाक्याच्या शेवटी सब्जेक्ट घेतला आहे आणि क्वेश्चन मार्क दिला आहे म्हणून ह्या वाक्याचं उत्तर होईल वूड द डोअर बी ओपन बाय यू क्वेश्चन मार्क आता शेवटचं उदाहरण आपण बघूयात की विल यू टेल मी क्वेश्चन मार्क आता विल पण मॉडल ऑक आहे आणि वाक्यामध्ये मी हे ऑब्जेक्ट आहे हुम टेल तर मी मीनुसार आपल्याला विल येव जी शॅल घ्यावा लागणार आहे ठीक आहे या ठिकाणी एवढा चेंज आपण केलेला आहे शॅल आय बी टोल्ड बाय यू क्वेश्चन मार्क ठीक आहे मॉडल ऑक्झिलरीज सारखंच आपल्याला पॅसिव वाईस करायचे फक्त सुरुवातीला हेल्पिंग वर्क घ्यायचे एवढाच फक्त फरक आहे तर तुम्हाला लक्षात आलेच असेल की कशाप्रकारे आपण यस्नो टाईपचं पॅसिव वॉईस करतो आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत डब्ल्यू एचचं चेंज द व्हॉईस पॅसिवमध्ये कसं होतं ठीक आहे थँक्यू